माइनकर नावाचा सिनियर पीआय नाशिकला होता, क्राईम ब्रँचला युनिटला एक नंबरला काम करत होते. करत असताना माझ्यावर त्यांनी खोटे चार गुन्हे दाखल केले अध्यक्ष महोदय, आणि प्रत्येक वेळेस ब्लॅकमेल करायचे आणि दर प्रत्येक वेळेस सांगायचं की आपल्याला जर आमदार व्हायचं असेल तर मला इतकी इतकी रक्कम आणून द्या, मला तर तुम्हाला नाही तर मी दुसरा गुन्हा दाखल करेल. गृहमंत्री महोदय त्याला अटक करणार का? गृहमंत्री महोदय त्यांना डिसमिस करणार का, निलंबित करणार का? आणि गृहमंत्री महोदय त्याची सेपरेट एसीबी कडनं चौकशी लावणार का? हा माझा बेसिक प्रश्न आहे. सन्माननीय सदस्यांच्या भावना तीव्र असल्या तरी गृहमंत्री कोणालाही अटक करू शकत नाही. अटक करायचे सगळे अधिकार हे पोलिसांचे असतात, ते मेरिट प्रमाणे ते करत असतात. मात्र हा जो काही या ठिकाणी विषय मांडलेला आहे हा गंभीर आहे. एखाद्या अधिकाऱ्यावर कोर्टाने 384, 385, 389 याच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम कलम 7 आणि 13 गुन्हा नोंदवायला लावणं हे मला असं वाटतं प्रथम दर्शनी अतिशय गंभीर आहे. त्यामुळे याच्या चौकशीकरता सह पोलीस आयुक्त दर्जाचा अधिकारी आपण नेमलेला आहे. आपण 1 महिन्याच्या आत ही चौकशी त्यांनी पूर्ण करावी अशा प्रकारे त्यांना सांगण्यात येईल. आणि सदरू अधिकारी जागेवर असताना ती चौकशी करणं हे त्या ठिकाणी शक्य होणार नाही, त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या संदर्भात या ठिकाणी निर्देश देण्यात येतील. आणि लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाच्या अंतर्गत जे काही दाखल करण्यात आलेलं आहे त्याची देखील स्वतंत्रपणे चौकशी केली जाईल.